ठीक है सिस्टर, एप्रन घे बर क्लीन शीट। बाबा दोन मिनट ना, आपण एकदा तपासून घेऊ। ठीक आहे लाईट। हे बाबा काय ना दादा, बाजारात कस भांडण करत आहे काय समजून सांगावं, काय समजतच नाही मला। मला आई सांगत होती आपलं लग्न झाल्यापासून दादा जाम दारू पितोय। त्या मामी काहीच आवडत, मामा का आतापासून दारू पितोय। मामा एवढा चांगला आहे, तिने आपल्याला घराला जागा दिली, तू आपल्यामुळे दारू पिईल का? तुम्हाला माहित आहे का दादा सांना माझ्यावर जाम जीव आहे, पण मला आई त्यांच्या संग बोलू बी देत नाही, भेटू बी देत नाही। म्हणून तुला सांगू ना, कशाने त्यांची संसाराचा जास्त आपण काळजी करायची ना? आपल्या संसाराचा आपल्याला येऊन पडलाय का त्यांची संसाराचा? तुम्ही काय सांगू, तुम्ही मला भट्टीवर जायचं आहे, चाल पटकन बाजार करून जाऊ आपण। आता राहिलं तर काही नाहीये, पण चला इथं विचारून बघू। विचारून राहिले हे काय आहे? मिरची आहे। मिरची एखादा मसाला बिसाल नाही रे? आता नाही लागत बाबा, पण बघून तर जाऊ ना, पुढच्या वेळेस येताना घेऊन येऊ। चालेल। आता हे दुकानचं नाव आपण बघून ठेवू, दहा दुकानाला नाव। आता काय सांगत, ज्या ज्या बाजार राहिल्या ना पैसे मोजून पाहाय किती रेट होते, समजला? जास्त पैसे खर्चायचे नाही। साडीच्या दुकानात घेऊन जातो तुम्ही, इकडून तिकडून ना। आतमध्ये सर्दीच करून चाल, साडी ना घ्यायची आहे तुला भाऊ, साड्या दाखव तिथे जा शेठ कडे। बोला शेठ, काय पाहिजे? अरे तर भाऊ हिच्यासाठी चांगल्या साड्या दाखवत। ए बारक्या, भारीतल्या साड्या घेऊन ये। ओ भाऊ, ह्याची किंमत काय आहे? ही 500, ही 300 आणि ही 200। काय सांगतेस? मला हे कलर ड्रेस ना दिसायचे, हे कलर वाटूच आहेत। अरे भाऊ दुसरं दाखव, बारके आहे घेऊन जा, याच्यापेक्षा भारी घेऊन जा। चांगला कलर पाहिजे तुला ना, ना? बेस बेस कलर दाखव। दाखवत पहिल्यांदा साडी ही दुकानात आली माहित आहे ना, आपल्याकडची व्हरायटी एकदम भारी, सगळ्यात भारी आयटम पाहाय। वयाच्या कोणकोणती आवडते? ह्याची काय किंमत आहे? फक्त 150। तुम्हाला दिसेल पण छान, कलर पण भारी आहेत। हा कलर बेस्ट आहे, मला भारी दिसत। आवडला तुला? आवडलं, पण भाऊ ह्याची किंमत काय आहे? फक्त 150। थोडं कमी करा ना, तुमच्या आणि भावाच्या तोंडाकडे पाहून फक्त 100 रुपये। बस मलाही साडी पाहिजे, मग मला जाम आवडली, हीच घ्यायची। आवडली देऊन
बरं सेट परत ये आपल्या दुकानात घ्यायला. चालेल येऊ मग सेट. ओके हे धरावं आता तुम्ही हातात. तू ना काय करतेस लोका लोकात. बरं झालं ना 100 रुपयात भेटली. मग कलर हे चांगला आहे ना. आवडला तुला. आवडलं. चाल चेंद्रे तुला ना चिल्ली ना खाऊ घालत बस. ए पुऱ्या ये रे इकडं. चिल्ली आहे किती रुपयाला. 2 प्लेट पाठव. 2 का आलं एकच द्या. आता 2 मागवले असते ना. का आलं पैसे घालता. 2 जाणार आहे का. पैसे वाचवायचे दिलाय सोडून नुसतं खर्चच करते. किती प्रेम आहे तुझ्या माझ्यावर सांगतो. कशी को आहे. जांबे साई. हो आता मी तुम्हाला खाऊ दे. आता तुम्ही खावा. गोड आहे ना. चेंद्रे गंधरामबाजी काय रे. अरे माझ्या काल जे असा कानावर आला आज. तू खरंच ते बाईल सांगा हर्षवा सांग झोडून पाडला का. हो ना दादी. अरे गेलो बाजारले मग तिने सांगा अहो एखाद क्वांटिटीचे दे पैसे. माझ्या हातापायात असा लटकाच झाला तर त्या दे नाही ना पैसे. म्हणून काय तुम्ही लगेच तिने घोडावं नको लोका. अरे पण समजून सांगा ना मी तिले. अर्धे केचं तरी दे. ते ऐकत नाही. जेव घ्यायचा आहे तेव करायचं आहे. भाड्याला पैसे राहिलं पाहिजे. मग नाही ना मग मला आला राग कसा. गेले तो ना तुझी बदा दोन तिथे. एखादा काय लोक ना तिथे जमा होईल. नाही ना पासना ना करावा. अरे आपण येई तुझी गावात चर्चा झाल्यावर मला वाईट वाटणारच ना. ते तर आहे रे. पण मग मी बेस समजून सांगा ना. तेवढ्यात ना माझ्या गाव आहे चेंद्री आली. माझ्या ये रो मग काय बदला का काय आहे. ते अशी ओळखून पाहते. त्या लोकांच्या गोळक्यातून पाहिला ना. मग ते आईलाच नेला चेंद्रीन पुढे खाली. त्या गवसती ना मी जर मन सापडली ना तर त्याच पुचवीन. हे कुठे आणलात. अरे त्या सकाराम दाजी नाही का. त्यांनी माझ्याकडून एक बार उसणी नेली ती. काय रे. पण तू हे दारू घेऊन आलाय तिकडे. बाय बिल नाही माहिती. नाही नाही माहित. तुझ्या बरोबर माझ्या भोसाड नाही. तिला माहीतच नाही. याला कोण आणलं. ते काय पैसे देते. अर्धे पाणी टाकू रे. पाय ना आता पाणी तर टाकावंच लागेल. कोणाची रे घरी मांडली. अरे ते अरे माझ्या का हा आपला सकाराम दादी त्याच्याकडून आणली. चिंद्रे एक सांगू. सांगा ना. आज मामानी ना मामीला बाजारात नव्हता जोडायला पाहिजे. बरोबर बोलत आहे. हे दादा जाम दारू पेते. आपण दादाची दारू सोडवली पाहिजे. तुला मी सांगतो ना आपण तिला एखाद्या भक्ताकडे घेऊन जाऊ. त्यांची कायमची दारू सोडवून टाकू आपण. दादाची दारू सोडली ना मग सगळा बरा होईल. आणि घरात पण लक्ष लागेल त्यांचं. तू सांगतेस ना हळूहळू होईल चांगला. होईल हळूहळू चांगला. पण तुला मानला पाहिजे बरं का चिंद्रे. आज 800 रुपयात तुम्ही सगळा बाजार केलास आणि 200 रुपये वरून आणलास. बायको कोणाची आहे. ती एड्या महादेशी ना. पण मला आता वाटायला लागलाय बरा होशील रे. काय वाटत. तू शिकलीस नाही ना त्या बरा झाला. अहो मला काय वाटत आहे त्या शाळेतल्या 4 भीतीत फक्त ना शिकून कोणी डॉक्टर कोणी इंजिनियर कोणी मास्टर होत असेल. पण संसार कसा चालवायचा आणि तो कसा सांभाळावा ह्या शिक्षित मला वाटत तेवढं भेटत असेल. तुम्हाला सांगू का आयुष्यात संसाराला आहे ना पैशाची गरज राहते ना शिक्षणाची गरज राहते. आई सांगते आपण आपल्या आयुष्यात आहे ना छोट्या छोट्या गोष्टीतच आनंद शोधला पाहिजे. म्हणजे कसं गैरसोयातच सोय शोधली पाहिजे. आता तुम्ही मला सांगा गैरसोय मधून गैर काढल्यावर मागं काय राहतंय. सोय ना. तसंच राहतंय. आपण आपल्या गरजेतच सोय शोधली पाहिजे आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ना मोठा आनंद शोधला पाहिजे. काय भारी चावडते पण तुम्ही लखू मामाने दिले ना 1000 रुपयातून फक्त 800 रुपयातून तुझा बाजार केला असं.
मला असं वाटायला लागतं ना आता तू संसारिक झालीस आणि तू त्याच्यात संसार चालवतेस माझा. अहो ते 800 रुपये मी आपल्या घरातल्या संसाराला तर खर्च केलं, पण तुमचा माझ्यावर किती प्रेम आहे. तुम्ही उरलेले 200 रुपयांमध्ये आज माझ्या प्रेमासाठी खर्च केले आणि मला आवडत्या रंगाची लाल कलरची साडी घेऊन दिली आणि ती चिल्ली भी खाऊ घातली ना, त्या चिल्लीच्या चव मध्ये ना मला तुमचा जाम प्रेम दिसला. खराहून चिंद्रे, खराहून मी तुला सांगू चिंद्रे, ती आवडती रंगाची साडी घाल ना एवढ्या रात्री. मग काय होतंय तुला? नाही नको, मला लाज वाटते. चिंद्रे आता घाल ना. बर पाहिला रे पाहिला पोल्या हो ह्या आता ना आपण चेंद्री करत. तुम्हाला काय सांगतो तू, तुम्ही ना तुमच्या बायकांना हासून निजास आमुशाक आमुशाक साड्या घेऊन देजास, ती 50 रुपयाची चिल्ली खाऊन घालदास तर मग पाहिजे बायका कशा चावळत्या तुमच्याशी, आणि काय चावळत आहे ना मला लिहून कळवजास बरं रे.